नमस्कार, मी मनोज इंगळे, संस्थापक उद्योग मंत्र मराठी। आज आपण आलेलो आहोत अहमदनगरमध्ये। आज आहे बचत गटांचं प्रदर्शन, ज्याच्यामध्ये आहे साई ज्योती स्वयं सहायता यात्रा कृषी महोत्सव आणि पशुसंवर्धन 2023। हे अल्टिमेटली एक बचत गटांचं प्रदर्शन आहे, ज्याच्यामध्ये 500 पेक्षा जास्त स्टॉल आहेत, जे ऑर्गनाईज केले जिल्हा परिषद अहमदनगर, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने। चला तर आपण पाहूयात स्टॉल आतमध्ये किती आहेत। नमस्कार, आपण आलो आहोत राहुरी कृषी विद्यापीठाच्या स्टॉलवरती। आपण पाहत असतो की शेतीमध्ये नवीन नवीन संकल्पना टेक्नॉलॉजी रोजच येत असते, आणि याच्यामध्ये आज आपण पाहत आहोत की ड्रोनद्वारे आपण फवारणी कशी करायची, याच्याबद्दल आपल्याला सर माहिती आहे। नमस्कार, माझं नाव निळकंठ मनोहर मोरे, मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे टेक्निकल असिस्टंट म्हणून वर्किंग करतो। तर आज आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण ड्रोन ठेवलेला आहे शेतकऱ्यांना माहितीसाठी। तर हा बॅटरी ऑपरेटेड 10 लिटर क्षमतेचा फवारणी ड्रोन आहे। तर हा बॅटरी ऑपरेटेड आहे, याची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 1 तास लागतो, आणि त्या 1 तासात आपल्याला 15 मिनटं आपल्याला फ्लाइंग टाइम मिळतो। त्या 15 मिनटात आपण जवळपास 2 एकर शेती फवारणी करू शकतो। 1 एकर फवारणी करण्यासाठी जवळपास 6 ते 7 मिनटं वेळ लागतो, आणि त्यात आपण 1 एकर एरिया आपण फवारू शकतो। तर हा रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने आपण फवारणी करू शकतो, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने आपण ऑपरेट करू शकतो। आणि हा ड्रोन फवारणी करण्यासाठी प्रशिक्षण पाहिजे, आणि प्रशिक्षण घेऊनच आपण त्याची हाताळणी केली पाहिजे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ड्रोन प्रशिक्षण केंद्र नुकतंच सुरू झालेलं आहे। तर त्याची शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास, आणि पासपोर्ट पाहिजे, भारतीय पासपोर्ट पाहिजे, आणि DGCA अप्रूव्ड आपण लायसन देतो। तर त्या लायसनची व्हॅलिडिटी 10 वर्ष आहे। तर ड्रोन पायलटच म्हणतो आपण, त्याचा जो ऑपरेटर असतो त्याला ड्रोन पायलट म्हणतो। चालेल, खूप छान माहिती दिली सरांनी। आपण ही 2 मागे पेपरमध्ये आली होती की बातमी की बाबा आपण एक ड्रोन पायलट संकल्पना राहुरी कृषी विद्यापीठाने आणलेली आहे, आणि त्याच्याद्वारे आता शेतकऱ्यांना फवारणी खूप सोपी झालेली आहे। तर राहुरी कृषी विद्यापीठाचे खूप खूप आभार, आपल्याला सर्व माहिती दिली, धन्यवाद।